काही दिवसांपूर्वी रान बाजार वेब सिरीज मधील अभिनेत्री माधुरी पवार हिनं केसांचं मुंडन केल्याची बातमी आम्ही तुम्हाला सांगितली. माधुरीनं केसांचं मुंडन केल्याचा विग वापरला होता, परंतु एका मराठी अभिनेत्रीनं मालिकेसाठी खरोखर तिचे केस उडवल्याची गोष्ट समोर आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे रिंकू करमरकर. ये वादा रहा, या मालिकेसाठी रिंकूनं तिचे केस उडवले होते आणि तिने मुंडन केलेला लुक केला होता. रिंकू हे करण्यासाठी खूप नर्वस होती, परंतु भूमिकेची गरज म्हणून रिंकूनं ही गोष्ट केली. कोणत्याही अभिनेत्रीसाठी तिचे केस महत्वाचे असतात, पण रिंकूनं ही गोष्ट केल्यानं तिचं सगळीकडून कौतुक झालंय. तर तुम्हाला रिंकू करमरकर आवडते का? याशिवाय रिंकू विषयीचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल टॅली रेट्रो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइमपास फेम अभिनेत्री आरती वडकबाळकर हिचाही कलर छाप नावाचा स्वतःचा ब्रँड आहे. सुटसुटीत कॉटनचे ड्रेस, साड्या ही त्यांची खासियत आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार या ब्रँडचे कपडे परिधान करतात. दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री पूजा ठोंबरे हिनं सुद्धा नुकतंच तिच्या बहिणीसोबत साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय. त्रिणी बाय थ्री असं या ब्रँडचं नाव आहे. गिरिजा या अभिनेत्रीनं सुद्धा फ्रेश स्लाइम सोडा नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरू केलाय. या ब्रँडला सुद्धा ग्राहकांकडून उत्तम